केवळ शिडकावाच, दमदार पावसाची अपेक्षा. आर्द्राने सुरुवात केली असली तरी पावसाला म्हणावा तसा दमदारपणा नसल्यामुळे काही पिकांची पेरणी अद्याप खोळंबलेली आहे. तसेच पाणी समस्याही सुटणे अवघड बनले आहे. गेल्या 2 दिवसापासून झालेल्या शिडकाव्यामुळे भात पिकाला काहीसे जीवदान मिळाले असले तरी मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. जून संपत आला तरी दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक तणावाखाली आहेत. गेल्या 2 दिवसात काहीसा पाऊस झाला तरी शहराच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये मात्र काही ठिकाणी शिडकावाही झाला नाही. यामुळे उगवून आलेल्या पिकांना फटका बसणार आहे, तर पेरणीची कामेही पूर्णपणे खोळंबली आहेत. महाराष्ट्रात पावसाचे दमदार आगमन झाले आहे, याचबरोबर गोव्यामध्येही पाऊस आहे. पण या दोन्ही राज्यांना लागूनच असलेल्या बेळगाव जिल्ह्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. काही प्रमाणात खानापूर तालुक्यामध्ये पाऊस आहे. गेल्या 3 वर्षापासून पावसाने शेतकऱ्यांना साथ दिली नाही. मागील वर्षी उशिरा का होईना सुरुवात झाली होती, पण आता जून अखेर असला तरी पावसाने दडी मारली आहे. यामुळे पाणी समस्या गंभीर बनणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. बेळगाव तालुक्यात उन्हाळ्यामध्ये काही मोजक्याच गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता, पण आता भर पावसाळ्यातच काही गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सध्या शेतकरी शिवारातील कामे उरकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उगवून आलेल्या भातामध्ये कोळपणीबरोबरच भांगलणीचे कामही सुरू केले आहे. ही कामे करताना मोठा पाऊस कधी पडणार याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरवर्षी दुष्काळामध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे, यावर्षी पाऊस दगा देणार काय यावी वंचनेत ते वावरताना दिसत आहेत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची धनसंचय योजना 26 महिन्यात मिळवा सवापट परतावा. टोल फ्री नंबर 1800-212-4050. ATM मध्ये नो कॅशचे बोर्ड, नागरिकांची गैरसोय. सलग 3 दिवस बँका बंद राहिल्याने पैसे काढण्यासाठी ATM वरचा भार वाढला आहे. बँका बंद असल्याने नागरिक पैसे मिळवण्यासाठी ATM वर अवलंबून आहेत. यामुळे शहरातील अधिकतर ATM मध्ये ठणठणाट आहे. उपलब्ध चलन संपल्याने ATM समोर नो कॅशचे बोर्ड झळकत आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्या ATM मध्ये चलन आहे तेथे रांगा लावाव्या लागत आहेत. महिन्याचा 4th शनिवार असल्याने दिनांक 24 रोजी बँकांना सुट्टी होती. रविवारी साप्ताहिक सुट्टी तर सोमवारी रमजान ईदमुळे सुट्टी होती. या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे चलनाची कमतरता जाणवू लागली आहे. अनेक व्यवहार रखडले आहेत. चलनाची गरज लागल्याने ATM वरचा भार वाढला आहे. पैसे मिळवण्यासाठी ATM मध्ये जाऊन पैसे काढत आहेत. बँका बंदमुळे शहरातील अधिकतर ATM मध्ये चलन संपले आहे. यामुळे ATM बंद करण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पैसे मिळवण्यासाठी कोणत्या ATM मध्ये चलन उपलब्ध आहे हे शोधावे लागत आहे. यामुळे नागरिकांना फिरावे लागत आहे. काही ATM मध्ये पैसे आहेत, त्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. अधिक भर पडत असल्याने अनेक ATM चे सर्व्हर देखील डाऊन होत आहेत. यामुळे पैसे मिळण्यासाठी वेळ लागत आहे. आधीच चलनाच्या तुटवड्यामुळे शहरातील अनेक ATM बंद आहेत. त्यातच या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यात भर पडली आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची धनसंचय योजना 26 महिन्यात मिळवा सवापट परतावा. टोल फ्री नंबर 1800-212-4050. प्रगतीच्या मोहात माणूस पण हरवले. आपले आजचे जीवन अत्यंत गतिमान झाले आहे. या गतिमान युगात मात्र माणूस माणसापासून दूर चालला आहे. प्रगतीच्या या मोहात माणूसपणा हरवला आहे. या नवीन जीवन पद्धतीने आपले विज्ञानाशी विचारांशी नाते जरी घट्ट केले असले तरी मनाचे नाते मात्र दुरावल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गोविंद काळे यांनी व्यक्त केली. वसंत व्याख्यानमालेतर्फे आयोजित संस्कार वर्गात कृष्णा काटी कुंडल आता पहिले उरले नाही या विषयावर डॉक्टर गोविंद काळे बोलत होते. कृष्णामाईला 7 घाट आहेत. तेथे होणाऱ्या लक्ष्मीच्या उत्सवाला महिला मोठ्या संख्येने सहभागी होत होत्या. यामुळे त्या एकमेकांसमोर आपली सुखदुःखे मांडत त्यावर चर्चा करत. परंतु आता हे दिवस बदलले आहेत. सध्याच्या गतिमान युगात एकमेकांना भेटणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या तरुणांना प्रत्येक गोष्टीची उपलब्धता लगेच होत आहे, त्यामुळे ती गोष्ट मिळाल्यानंतरचा आनंद आता हिरावला आहे. तसेच त्यांच्यामधील बेफिकिरी वाढली आहे. घरामधील संस्कारही आता दुरापास्त झाले आहेत. घराघरात सायंकाळची होणारी शुभंकरोती आता बंद झाली आहे. घरात विहीरच नसल्याने मोठेवरची गीते कुठून येणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. व्याख्यानमालेचा अध्यक्षा माधुरी शानबाग यांनी स्वागत केले. विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
लहानपणी उरलेल्या कपड्यांच्या ठेगळ्यातून आई माझ्यासाठी ड्रेस तयार करायची. तिच्या या वेगळेपणातून फॅशन डिझायनर व्हायची इच्छा मनात रुजली आणि माझ्या स्वप्नांनी फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करायला सुरुवात केली. अडचणींचा प्रवास संपतच नव्हता, पण जिद्दी सोबत आत्मविश्वासही अतूट होता आणि आता स्वप्नांनाही उभारी मिळाली लोकमान्यची. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195A नास्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 08 3 1 2 4 0 7 0 7 8.